मोड आलेल्या हिरव्या मुगापासून आज आपण टम्म फुगलेले वरून कुरकुरीत आतून जाळीदार आणि लुसलुशीत असे अप्पे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे, तर काही योग्य टिप्ससहित आणि प्रमाणासहित ही रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. अप्पे तयार करण्यासाठी इथे मी एक कप मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि पाणी निथळत ठेवलेले आहे. आता हे मोड आलेले मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामध्ये आपण घालणार आहोत 4 ते 5 हिरव्या मिरच्या. मिरच्या तोडून यामध्ये घालणार आहे, म्हणजे त्याची पेस्ट व्यवस्थित होईल. थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 1/2 चमचा जिरे. 1/2 कप पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे. तर इथे आपले अप्प्यांसाठी लागणारे बॅटर तयार झालेले आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता याला आपण एका वेगळ्या बोलमध्ये काढून घेऊयात. या बॅटरमध्ये आपण बारीक चिरलेले गाजर घालूयात, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला कांदा घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता. यामध्ये आपण 1/2 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि अगदी 1/4 टीस्पून एवढं हिंग घालूयात. यामध्ये 1/2 कप रवा आणि 1/4 कप एवढे बेसन घातलेले आहे. या सगळ्या इन्ग्रेडियंट्ससोबत आपण या बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर तयार करून घेतलेले बॅटर, सर्व भाज्या, रवा आणि बेसन एकमेकांमध्ये अगदी एकजीव करून घ्यायचे आहे. सगळे इन्ग्रेडियंट एकमेकांमध्ये व्यवस्थित एकजीव झालेले आहे. आता यामध्ये आपण 1/2 छोटा चमचा बेकिंग सोडा घालूयात आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडेसे त्यावर पाणी घालूयात. आणि हा बेकिंग सोडा जो आहे तो या सगळ्या बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. या बॅटरवर आपण 20 ते 25 मिनटं झाकण ठेवून देऊयात, म्हणजे यामध्ये रवा घातलेला आहे, हा रवा छान फुलला जाईल आणि बॅटरसुद्धा छान फर्मेंट होईल. तर 20-25 मिनटानंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता, मस्त असे हे बॅटर फुललेले आहे आणि याला छान अशी यामुळे जाळी येणार आहे. अप्प्यांचे जे पॅन आहे गॅसवर छानपैकी गरम झाले आहे. यामध्ये तेल घालून ग्रीसिंग करून घेऊयात आणि लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे अप्पे छान कुरकुरीत असे शिजून द्यायचे आहेत. अगोदर साईडच्या होलमध्ये मी बॅटर सोडलेले आहे, नंतर मध्ये सोडायचे आहे. मध्ये जास्त हीट असते, लवकर करपण्याची भीती असते, म्हणून साईडला अगोदर बॅटर सोडायचे आणि नंतर मग मध्ये अप्प्यांचे बॅटर घालायचे. अप्पे पॅनमध्ये अप्प्यांचे बॅटर घातले की त्याला 15 ते 20 मिनटं लो टू मीडियम हीटवर एक बाजू छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत शिजून द्यायची आहे. खालची बाजू छान फुगली की त्याला पलटून आपण वरची बाजूसुद्धा शिजवून घेणार आहोत. परत यावर आपल्याला 15 मिनटं लो टू मीडियम हीटवर छानपैकी अशी हीट द्यायची आहे. झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनटानंतर पाहू शकता दोन्हीही साईड ज्या आहेत अप्प्यांच्या छान तयार झालेले आहेत, सोनेरी रंग आलेला आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात. हे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे अप्पे तुम्ही शेजवान सॉससोबत, परत टोमॅटो सॉससोबत, हिरव्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. टम्म फुगलेले, लुसलुशीत, वरून कुरकुरीत आणि आतून छान असे जाळीदार अप्पे बनून तयार झालेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि गरम गरम सर्व केलेले अप्पे याचा आनंद घ्या. तर पुन्हा आपण लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय.